जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत। आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे। या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIMचे सर्वसर्वा असदुद्दीन अवेसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता, यांच्यासाठी भव्य असा हा विचारमंच तयार करण्यात आला आहे। आणि या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 लाख अनुयायी येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे। म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे। आज आपण ज्या मैदानावर बसलेलो आहोत, हे मैदान महाराष्ट्राने ज्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं, त्या कुलवाडी भूषण शिवाजी राजांचं नाव या मैदानाला आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे अनेक लोकलढे उभे राहिले आणि ज्याच्यातून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडलं, अशा अनेक लोकलढ्यांची साक्ष ह्या मैदानाला आहे। असाच एक लढा होता, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा। मुंबईच्या जनतेने काँग्रेसवाल्यांचं जे एक कारस्थान होतं, बड्या व्यापाऱ्यांना आणि बड्या भांडवलदारांना ही मुंबई विकण्याचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी मुंबईची गरीब कष्टकरी जनता रस्त्यावर आली। तिने रक्त सांडलं, सत्याग्रह केला, 106 हुतात्मे झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार होऊन महाराष्ट्र राज्य साकार झालं। या घटनेला 60 होत आली। पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जे सर्वसामान्य मराठ्याच्या घरामधून आलेले होते, त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवलं की हे महाराष्ट्र म्हणजे बहुजनांचं राष्ट्र बनेल। परंतु आपण बघितलं, गेल्या 60 या महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःच्या घामाने जे निर्माण केलं, जो पैसा निर्माण केला, तो स्वतःच्या घराण्यांच्या खिशात घालण्याचं घराणेशाहीचं राज्य या ठिकाणी निर्माण झालं। या घराणेशाहीच्या विरोधामध्ये जो असंतोष रस्त्यावर आला, त्या मराठा तरुणांना ओबीसींच्या विरुद्ध लढवण्याचं कारस्थान महाराष्ट्राच्या नवपेशवाईने आणि घराणेशाहीने रचलं। 40 ओबीसींना ज्यांनी रिझर्वेशन दिलं नाही, आरक्षण दिलं नाही, बाबासाहेबांनी ज्याच्यासाठी राजीनामा दिला, विश्वनाथ प्रताप सिंग 40 आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं, ते आरक्षण आजही 100% त्याची अंमलबजावणी झालेली नाही। ते आरक्षण काढून घेण्याचं कारस्थान आज महाराष्ट्रामध्ये राज्यावर असलेल्या नवपेशवाईने रचलेलं आहे। या पेशवाईला इशारा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। बंधू भगिनींनो, आपण ज्या ठिकाणी आज बसलेलो आहोत, ही मुंबई नगरी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी, एक श्रीमंत नगरी मानली जाते। परंतु 100 हे एक खेडेगाव होतं, ज्याच्यामध्ये मुंबईचे खरे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी आणि ईस्ट इंडियन्स हे शेती पिकवत होते, मिठागरं करत होते, मासेमारी करत होते। या भूमिपुत्रांना मुंबईचा विकास झाला एका बाजूला,
ह्या भूमिपुत्रांच्या जमिनी लुबाडण्याचं आणि त्यांना गरीब बनवण्याचं कारस्थान रचलं गेलं. बाळासाहेबांनी काही दिवसांपूर्वी ह्या भूमिपुत्रांच्या जमिनीच्या हक्कासाठी लढण्याचा आवाज दिलेला आहे. मी बाळासाहेब आंबेडकरांचे त्याबद्दल या ठिकाणी आभार मानते की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रायगडमध्ये आगरी समाजाच्या शेतकऱ्यांच्या जमीन हक्काचा लढा बाबासाहेबांनी उभा केला. आज बाळासाहेब बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी भूमिपुत्रांच्या जमिनीच्या हक्काचा लढा उभा करत आहेत. आपण लक्षात घ्या की ही जी या ठिकाणची नव पेशवाई आहे, ही जी घराणेशाही आहे आणि ही जी बिल्डरशाही आहे ज्यांनी या मुंबईची कॉन्क्रीट नगरी बनवून ठेवलेली आहे, या सर्व जणांना इशारा देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि जणू काय आम्ही असं म्हणत आहोत, जाऊ सिंहासन खाली करो, जनता आ रही है, जनता आ रही है. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा.